तो आज शुरू करते हैं बिना किसी बकचोदी हो के तर लास्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक लोगो टाकलेला व्हिडिओच्यामध्ये कुठेही तर तो, तो लोगो कशाचा आहे ते तुम्हाला ओळखायचा आहे कमेंट करायचा आहे ठीक आहे तर सर्वात ज्यांनी कमेंट केलेली आहे त्यांना आपण शॉर्टआउट देणार आहोत या व्हिडिओमध्ये तर त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये पण असाच एक लोगो आहे तो लोगो तुम्हाला ओळखायचा आहे कशाचा आहे आणि ते तर तुम्ही कमेंट करायचे पहिले जे सहा कमेंट आहे मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत आणि त्या मागे म्हणजे मागच्या वेळेस कमेंट आहे त्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत जगातला सर्वात भारी कुठलं बहिण भावाच लाडाची गण प्रेमाची गुलती एक एकूया बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्युटीशी राजकुमारी गिंदगी हसती तू हसल्यावर तू तर लय भारी रे मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग करा आपल्या ॲडमिशन ॲप ओपन करायचे आणि आपल्या व्हिडिओचं मटेरियल ते डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि बीटमार्क आणि शेके पेकचा प्रोजेक्ट तुम्ही पाहू शकता ते इम्पोर्ट करून द्यायचं ठीक आहे तर आपण पहिल्यांदा बीट बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करूयात बीटमार्क ओपन केल्यानंतर आपल्याला असं दिसेल की ते भावा असं वगैरे म्हणले काही डायलॉग पिन जे आहे ते ॲड आहेत तर आपल्या काय करायचं सिम्पली स्टार्ट लावायचं आहे प्लस इमिजो ब्लॅक शॅडो दिलेलं आहे ती ॲड करायची नंतर लास्ट लायचं म्हणजे पाच पॉईंट चारच्या बीटला ते आल्यानंतर शॅडो क्लिक करून तिला लाँग करायचं नंतर शॅडो क्लिक करून थ्री डॉट स्ट्रेच टू स्क्रीन करायचं नंतर त्या शॅडो टच करून डायलॉगच्या खाली जीला आणून द्यायची ठीक आहे तर ओके एवढी प्रोसेस केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्या डायलॉग वगैरे त्या ॲड आहेत तर आपल्या काय करायचं सिम्पली याचाही पाच पॉईंट चारच्या बीटला त्याच्यानंतर त्यानंतर प्लस इमिजिडो आपण दिलेले फोटो आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्ही स्वतःचे जे आपले बहीण आहे त्यांचे देखील फोटो लावू शकतात तर या प्रकारे ऑल बीट आहेत मित्रांनो त्या बीटनुसार आपण पहिल्यांदा आपले फोटो आहेत ते सर्व काही लावून देऊयात एकदम इझी स्टेप आहेत मित्रांनो या ह्या स्टेप तुम्ही चुकवल्या तर तुमची व्हिडिओ एडिटिंग थोडीशी चुकणार आहे तर व्हिडिओ कृपया पूर्ण बघा तर अशा प्रकारे आपण ऑल फोटो आहे ते पहिंद लावून देऊयात तर ठीक आहे मित्रांनो आपण लास्ट फोटो देखील लावून घेतलेला आहे तर आता काय करायचं मित्रांनो आपल्याला पाच पॉईंट चारची बीट होती ती त्याचं प्लस इमेजो ब्लॅक शेड दिलेली ती ॲड करायची लास्ट लिहून तिला लॉंग करायची थ्री डॉट स्ट्रेच टू स्क्रीन करून द्यायचं ठीक आहे तर आता हीचं आहे पाच पॉईंट सॉरी तर आता इथून बॅकेचं शेकी प्रोजेक्ट ओपन करायचा शेके प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पहिल्या जी क्लिक करून भाव आलेले त्यावर इपेक्स थ्री डॉट कॉपी इपेक्ट्स बॅकेचं चालू प्रोजेक्ट ओपन करायचा पहिली पेन जी आपली तेव्हा क्लिक करून इपेक्स थ्री डॉट पेस्ट दुसरी जी ती आपण क्लिक करून इपेक्स थ्री डॉट पेस्ट तिसरी पेनजी तेव्हा आपण क्लिक करून इफेक्स थ्री डॉट पेस्ट तर आता काय करतो बॅक येऊन शेकी प्रोजेक्ट ओपन करायचा अजून एकदा आपण मॉडेलचे शेवटचे पिक दिलेले आहे ते क्लिक करून इफेक्ट्स थ्री डॉट कॉपी इफेक्ट्स कॉपी पिक्स केल्यानंतर इथून बॅक येऊन चालू प्रोजेक्ट ओपन करा आणि आपल्या पुढे जे काही फोटो आहेत आपण हे लावलेले आता ला आत्ता तर त्या पहिला फोटो क्लिक करून इफेक्ट्स थ्री डॉट पेस्ट दुसरा फोटो क्लिक करून इफेक्ट्स थ्री डॉट पेस्ट प्रकारे आपण ऑल फोटोज ना इफेक्ट्स थ्री डॉट पेस्ट ही प्रोसेस करून देऊयात ठीक आहे तर आपली ही प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे तर आता तुम्ही पाहू शकता की आपल्याला हेच आहे ते म्हणजे पाच पॉईंट चारच्या बीटला ते त्यानंतर प्लस इमिजिएडो आपण एक एन जी दिलेली आहे मित्रांनो मटेरियलमध्ये तर ही एन जी आहे ती तिला ॲड करून द्यायचं इथून लास्ट लाईन तिला लॉंग करायचं आणि मो अँट्रन फ्रम जाऊन तिला असं प्रकारे खाली खेचून द्यायचं ठीक आहे नंतर अजून तिथं त्याचं पाच पॉईंट चारच्या बीटला ते त्यानंतर प्लस इमिजिएडो आपण एक पीएनजी दिलेली आहे रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तिला अशा प्रकारे ॲडजस्ट करून खाली खेचून द्यायची ठीक आहे आणि थोडंसं मोठं करून द्यायचं आहे मित्रांनो म्हणजे भारी सल ठीक आहे तर एवढं केल्यानंतर आता लास्ट लिहून त्यावरच्या पिंज देखील अशाच प्रकारे लॉंग करून द्यायचं ठीक आहे नंतर सिम्पली स्टार्ट लिहून प्लस मिजुडो आणि आपण दिलेलं मटेरियल आहे मित्रांनो ते ओपन करायचं आहे तिथं आपण एक ओवरलाई पिका दिलेला तो ॲड करायचं आहे त्याला ब्लेंडिंग लाईटन स्क्रीन ही प्रोसेस करून द्यायची आहे काय मित्रांनो एवढं झाल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही लोगो असेल तो देखील ॲड करायचा आहे तुमचा वॉटरमार्क इंस्टाग्राम वगैरे आणि तो ॲड केल्यानंतर सिंप्लीवरील एरवरती क्लिक करायचं आणि एक चॉट नाव क्लिक करून द्यायचं ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ मग कसा वाटला ते कमेंट करू नक्की सांगा आवड असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा फुकट असं सगळं